गेल्या 12 दिवसापासून जालना जिल्ह्यात मनोज पाटील दरांगे यांनी जे उपोषण सुरू केलेलं आहे त्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आज आपल्या मुतळे तालुक्यात पाठिंबा म्हणून समाजाचे 6 युवक उपोषणाला बसलेले आहेत. त्यांना सुद्धा 2 दिवस होऊन गेलेले आहेत. बंधूंनो, गेल्या जवळपास 2016-15-16 पासून आपला हा आरक्षणासाठी लढा सुरू आहे. बंधूंनो, जवळपास 58 मोर्चे मराठा समाजाने काढलेले आहेत. लाखोंचे मोर्चे हे तिथे अतिशय शांततेत आणि भूतपूर्व असे मोर्चे मराठा समाजाने काढलेले आहेत. त्या इतक्या मोठ्या प्रमाणातल्या मोर्चांना कुठेही गालबोट मराठा समाजाने लागू दिलं नाही, परंतु एक शांततेने सुरू असलेलं हे आंदोलन उपोषण मनोज दरांगे पाटलांचं हे मोडीत काढण्यासाठी सरकारने ज्या पद्धतीनं त्यांच्यावर लाठी हल्ला केला, तिथं असलेल्या आमच्या मायमावल्या भगिनी आणि आबालवृद्ध लहान मुलं यांना सुद्धा तिथं त्यांच्यावर सुद्धा लाठीमार केला आणि गोळीबार केला. या संपूर्ण घटनेचं मी एक लोकप्रतिनिधी म्हणून निषेध करतो आणि या युवकांना पाठिंबा देतो. बंधूंनो, आपण 2016 पासून ज्यावेळेस कोपर्डीचं हत्याकांड झालं त्यानंतर हे मोर्चे सुरू झाले. मोर्चे सुरू असताना आपण कोणत्याही प्रकारचं गालबोट या मोर्चेला लागलेलं नाही. भविष्यात सुद्धा मराठा मोर्चाने आता 13 तारखेला आपल्या समाजाचा मोर्चा बुलढाण्याला निघणार आहे. हा सुद्धा या लाठीचार्ज झाला त्याच्या विरोधात त्या अन्यायाचा प्रतिकार म्हणून निषेध म्हणून आपण मोर्चा 13 तारखेला काढणार आहे. हा मोर्चा सुद्धा अतिशय भव्य राहणार आहे. त्याचं नियोजन सुद्धा झालेलं आहे. ते मोर्चा हा मोर्चा ज्या पद्धतीनं जे 58 मोर्चे निघाले तशाच पद्धतीने शांततेने हा मोर्चा निघणार आहे. तरी या मोर्चात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे या निमित्ताने मी आवाहन सुद्धा करतो आणि या सर्व आंदोलकांना मी पाठिंबा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.